महाराष्ट्र विविध धर्मांचा प्रदेश. इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक धर्मांचे लोक त्यांचे त्यांचे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. महाराष्ट्राला उत्सवांची परंपरा लाभलेली आहे. त्यापैकी गणेशोत्सव 2020 सहाय्यक आयुक्त पी उत्तर विभागामध्ये मालाड पश्चिमेला पसरलेला अथांग समुद्र आणि मालाड पूर्वेला डोंगर दऱ्यांनी नटलेला हिरवागार परिसर, निसर्गाचे दायित्व तसेच कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विसर्जन स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अनेक कृत्रिम तलाव बांधण्यात आलेले आहेत. मालाड पूर्व येथील विविध कृत्रिम तलाव, मालाड स्टेशनजवळील रामलीला मैदान तसेच ओबेरॉय मॉल येथील सन्मित्र मैदान, इंदिरा नगर मालाड पूर्व येथील पंडित इंद्रदेव राम नरेश मिश्र मैदान तसेच अप्पापाडा येथील बुवासाळी मैदान आणि नागरी निवारा परिषद 2 येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान आणि मालाड पूर्वेकडील नैसर्गिक शांताराम तलाव, पुष्पा पार्क येथील पुष्पा पार्क शाळेचे क्रीडांगण. मालाड पूर्वेकडील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावामध्येच करावे. महानगरपालिकेने निर्माण केलेल्या गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात. मालाड पूर्व येथील नियोजित गणेश मूर्ती संकलन केंद्र संताजी धनाजी रोड तानाजी नगर मालाड पूर्व, गणेश मैदान आकाश एसआरए डेव्हलपर्स दुर्गानगर अप्पापाडा मालाड पूर्व, एवन स्वीट शॉप संतोष नगर जवळ गोरेगाव पूर्व, ममता हॉस्पिटल जवळ संत निरंकारी रोड गोरेगाव पूर्व, लंजीवाडी देवदर्शन सोसायटीच्या समोर मालाड पूर्व, मेंटेनन्स डिपार्टमेंट चौकी अशोका हॉस्पिटल जवळ डायाबाई पटेल रोड मालाड पूर्व. संकलित केलेल्या मूर्त्यांचे विसर्जन महानगरपालिकेमार्फत यथासंग पार पाडली जाते. मालाड पश्चिमेला मालवणी गेट नंबर 8 येथील RSC-14 माडाचे मैदान, खारोडी गाव येथील CTS-440 राठोडी येथील महानगरपालिकेचे मैदान, छत्रपती शिवाजीराजे संकुल जनकल्याण नगर येथील माडाचे मैदान, अस्मिता ज्योती कॉम्प्लेक्स समोरील MW देसाई मैदान, ओर्लेम चर्च येथील कार्डिनल रेसिस खेळाचे मैदान, मालाड लिंक रोड येथील डीमार्ट समोरील फुटबॉल खेळाचे मैदान, जकेरिया मार्ग मालाड येथील राजे शहाजी क्रीडांगण. त्याचप्रमाणे नैसर्गिक स्त्रोतापैकी मार्वे बीच आणि तिथूनच 2 किलोमीटर अंतरावरील आक्सा बीच, कोळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पाटलादेवी मंदिराजवळील भुजाले तलाव, असे 7 कृत्रिम तलाव व 2 समुद्र किनारे आणि 1 नैसर्गिक तलाव. मालाड पश्चिमेकडील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावामध्येच करावे. महानगरपालिकेने निर्माण केलेल्या गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्याव्यात. मालाड पश्चिम येथील नियोजित गणेश मूर्ती संकलन केंद्र MCM चौकी गेट नंबर 6 अब्दुल हमीद रोड मालाड पश्चिम, MCM चेकपोस्ट लिंक रोड साई पॅलेस हॉटेल जवळ मालाड पश्चिम, सहाय्यक आयुक्त पी उत्तर विभाग जुनी बिल्डिंग मालाड पश्चिम. आपल्या बाप्पाचे विसर्जन मोठ्या अभिमानाने, सामाजिक एकतेने आणि मनोभावे करावे. बोला गणपती बाप्पा मोरया.